आपल्यासाठी दिल्ली खूप लांब आहे असं म्हणत आपण खासदारकी लढणार नाही असं संकेतच राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी दिलेत. धनंजय मुंडे खासदारकी लढणार अशी चर्चा असतानाच लोकसभा लढण्याची अजून आपली लायकी नाही, आपण लहान आहोत, मातीत आहोत, मातीतच राहू द्या असं मुंडे म्हणाले. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावातील अजिंठा विश्रामगृहात संभाजीराजे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्यानं तर्कवितर्कांना वेग आलाय. या भेटीत राज्याभिषेक सोहळ्यावर चर्चा झाल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली. जेजुरीतील चक्री उपोषण काल तिसऱ्या दिवशीही सुरूच होतं. खंडोबा देवस्थानाच्या विश्वस्तपदी जेजुरी बाहेरील आणि एका पक्षाशी संबंधित लोकांची निवड झालेली आहे आणि त्याच्या निषेधार्थ जेजुरीत उपोषण केलं जात आहे. शनिवारी जागरण गोंधळ घातल्यानंतर काल उपोषणस्थळी भजनाद्वारे सरकारचा आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांची तब्येत अचानक बिघडल्यानं त्यांना पुढील उपचारांसाठी एअर अँब्युलन्सनं नागपुरातून दिल्लीला हलवण्यात आला. त्यांच्या वडिलांच्या पार्थिवावर चंद्रपुरात अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यानंतरच धानोरकरांची तब्येत बिघडल्याचं समजलं. त्यांना आतड्याच्या इन्फेक्शनचा त्रास झाल्याची माहिती मिळते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची हिंदुजा रुग्णालयात भेट घेतली. मनोहर जोशींची प्रकृती बिघडल्यानं त्यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू आहेत. भंडारा जिल्ह्यात आलेल्या वादळी वाऱ्यानं हाहाकार माजवला. यात अनेक घरांसह शाळांचंही नुकसान झालंय. तर पवनी तालुक्यातील चिचाळ गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेचं कौलारू छत उडून गेलं. 10 दिवसांनंतर शाळा सुरू होणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर छप्पर दुरुस्त करा अशी मागणी केली जाते. हिंगोलीत वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झालाय. वाऱ्याचा जोर इतका होता की रामलीला मैदानातील सर्कसचा तंबू पूर्णपणे कोलमडून पडला, त्यामुळे सर्कसचं मोठं नुकसान झालेलं आहे. ही दुर्घटना दुपारी घडली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पण संध्याकाळी या सर्कसच्या तंबूमध्ये शो सुरू होणार होते. भंडाऱ्याची उधळण म्हणजे